राउत बोलता है। कृषि मंत्री शरद पवार किंबहुना कृषि मंत्री म्हणून शरद पवार यांनी गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना जेवढी मदत केली आहे तेवढी आताही होत नसेल प्रधानमंत्री असताना। भारतीय जनता पक्ष हे दुतोंडी आहेत असं जे नेहमी म्हटलं जातं त्याचा उत्तम नमुना आहे। काही वर्षापूर्वी दोन किंवा तीन वर्षापूर्वी शरद पवारांचं कृषी क्षेत्रातील योगदान किती मोठं आहे, हा देश अन्नधान्य किंवा शेतकऱ्यांच्या संदर्भात आत्मनिर्भर होण्यासाठी शरद पवारांनी काय केलं हे स्वतः बारामतीत देऊन सांगणार आहे। आणि शरद पवार हे माझे राजकीय गुरु आहेत असं सांगणारे श्रीयुत नरेंद्र मोदी हे आता सांगतात की शरद पवारांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं, तुम्ही काय केलं, मग तुम्ही काय केलं। या महाराष्ट्रात सगळ्यात जास्त शेतकऱ्यांचा आत्महत्या आपल्या काळात आहे गेल्या 10 वर्षात। देशभरामध्ये शेतकरी मरतो। आपण काळे कायदे आणले शेतकऱ्यांसाठी, 3 काळे कायदे आणले, शेतकरी रस्त्यावर उतरला। 1 वर्षापेक्षा जास्त काळ शेतकरी दिल्लीच्या मुख्य रस्त्यांवर धरणं धरून बसला। हे आपलं अपयश आहे नरेंद्र मोदी आणि त्यांच्या सरकारच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत। शेतकऱ्यांचं उत्पन्न आपण डबल करणार होतात, सिंगलही राहिलं नाही। स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी आपण लागू केल्या नाही। आणि महाराष्ट्रात यायचं, शरद पवारांवर बोलायचं, तेलंगणात जायचं, KCR बोलायचं, पश्चिम बंगालला जायचं, ममता बॅनर्जीने क्या किया, बिहारला जायचं, नितीश कुमारने क्या किया, उत्तर प्रदेशमध्ये जाकर बोलो, योगीजीने क्या किया, उत्तराखंड में जाकर बोलो, वहाँ के मुख्यमंत्री ने क्या किया, हाँ आसाम में जाकर बोलो, वहाँ के मुख्यमंत्री ने क्या किया। पण विरोधी पक्षांच्या भागात जायचं किंबहुना ज्यांच्यापासून तुम्हाला राजकीय भीती आहे अशा लोकांवर हल्ले करायचे आपलं धोरण आहे। शेतकरी या देशातल्या संकटात आहे आणि त्याला जबाबदार गेल्या 10 वर्षातली नरेंद्र मोदी सरकारची धोरणं। आपण शेतीचं कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग सुरू केलेलं आहे। आपण जे 3 काळे कायदे लादण्याचा प्रयत्न केला की शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे तुम्हाला मागे घ्यावे लागले। शेतकऱ्यांचं कोणत्या हिताच्या संदर्भात आपण भूमिका घेतल्या हे आपण इथं स्पष्ट करावं। मोफत अन्नधान्य वाटप रेशनिंग बरं का हे शेतकऱ्यांना गुलाम करण्याचाच प्रकार आहे। शेतकऱ्यांना तुम्ही शेतकऱ्यांना स्वावलंबी बनवलं का, शेतकऱ्यांचं धान्य तुम्ही उत्पादन वाढवलं का, काही नाही, खोटं बोलता ते। मुख्यमंत्री असं देखील म्हणतात की कितीही आपण एकत्र आले तरी 2024 मोदी पंतप्रधान बनतील। बरोबर आहे, त्यांना बोलू द्या। ते का आता शिवसेनेचे त्यांनी खरं म्हणजे शिवसेना हा शब्द तोंडी घेऊ नये। म्हणजे मुख्यमंत्री म्हणतो स्वयं घोषित शिवसेनेचा, हां आणि भांडे घासतात भाजपची, गुणगान करतात भाजपच्या नेत्यांचं। ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना असूच शकत नाही, लक्षात घ्या। थोडा तरी स्वाभिमान असेल तर महाराष्ट्राविषयी बोला, स्वतःच्या पक्षाविषयी बोला, या राज्याविषयी बोला। पण रोज सकाळी उठल्यापासून ते जे सुरू करतायत, मोदी नड्डा, मोदी नड्डा शहा, बरं का, नवीन त्याने जे मोदी स्तोत्र सुरू केलेलं आहे त्यांना नमस्कार। मुंबई जुनी बातमी त्याच्यावरती विचारलं पाहिजे मुख्यमंत्र्यांनी त्यांना, शरद पवारांनी काय केलं, मग तुम्ही काय केलं मराठा आरक्षणावर, तुमच्या हातात आहे हा निर्णय, तुम्ही घ्यायचा आहे। मिस्टर मोदी, मिस्टर एकनाथ शिंदे, आपण शिर्डीला येता, साईबाबांच्या दरबारात खोटं बोलता, गुमराह करता, भंपकपणा करता आणि दुसऱ्यांकडे बोट दाखवता। महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर एक तरुण नेते मनोज जरांगे पाटील